Hello students, welcome to e-learning platform from Mechanical Engineering Department. I am Mr. B. B. Patil going to teach you Advanced Manufacturing Processes subject in this semester. And the subject code is two two five six three. Okay. We are discussing non-conventional machining processes. Now we will go to next non-traditional machining process that is plasma arc machining. सो फर्स्ट ऑफ ऑल यू विल सी वॉट इज मेन बाय प्लाझ्मा आता पहिल्यांदा आपण प्लाझ्मा म्हणजे काय बघूया ठीक आहे दी थ्री स्टेट्स ऑफ मॅटर इज सॉलिड लिक्विड अँड गॅसेस ओके दी फोर्थ स्टेट ऑफ मॅटर इज ऑपटेन वेन गॅसेस आर हिटेड टू टेम्परेचर अबाउट फायव्ह थाउजंड फायव्ह हंड्रेड डिग्रीज सेल्सिअस म्हणजे कुठल्याही सब्टन्सचे जर आपल्याला बघायचं झाले तर तीन स्टेट्स असतात कुठले कुठले सॉलिड लिक्विड अँड गॅसेस चौथी so, स्टेट ही कधी आपल्याला आढळते ज्यावेळी आपण गॅस एक ठराविक टेम्परेचरला हीट करतो त्यावेळी ओके ॲट दिस टेम्परेचर द गॅसेस आर पार्शली आयोनाइजड अँड एक्झिस्ट इन द फॉर्म ऑफ मिक्सचर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स पॉझिटिवली चार्जड आयन्स अँड न्यूट्रल ॲटम्स म्हणजेच काय ह्या हायर टेम्परेचरला गॅस काय होतो आयोनाइज होतो आणि तो एक्झिस्ट इन द फॉर्म ऑफ मिक्सचर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स तो काय करतो सेपरेट करतो तुमचे इलेक्ट्रॉन्स पॉझिटिव्हली चार्ज आणि न्यूट्रल आयटम्स ओके धीस मिक्सर इज टर्मड ऍज प्लाझ्मा द मिक्सचर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स पॉझिटिव्हली चार्ज आयन्स अँड न्यूट्रल आयटम्स ओके वेन सच आयोनाइज्ड गॅस इज डायरेक्टेड ऑन दर्क पीस थ्रू हाय व्हिलॉसिटी झेट मेटल इज रिमूवड बाय मेल्टिंग म्हणजेच काय हाच प्लाझ्मा आपण ज्यावेळी नोझल थ्रू एका पॉईंटवर फोकस करणार त्यावेळी काय होणार तिथं हिट जनरेट होणार आणि त्यामुळेच काय होणार आपल्याला तिथला जो पोर्शन आहे तो हळूहळू मेल्ट व्हायला चालू होईल ठीक नेक्स्ट प्रिन्सिपल ऑफ पाम आता हे पाम ऍक्च्युली कसं वर्क करतात ते बघूया वेन हाय व्हिलॉसिटी झेट ऑफ प्लाझ्मा इज डायरेक्टेड ऑन दी वर्क पेस बाय मीन्स ऑफ अ प्लाझ्मा आर्क कटिंग टॉर्च दी मेटल फ्रॉम दी वर्कपीस पीस मेल्स विच रिजल्ट इन दी मशनिंग ऑफ दी वर्कपीस ओके म्हणजेच ॲक्च्युली हे प्लाझ्मा आर्क मशनिंग हे कशाशी सिमिलर आहे बघा आपलं ऑक्सिफ्युअल कटिंग जे असतं जे साधारणतः वेल्डिंग वेल्डिंगचं काम जिथं चालतं त्याला बरोबर पॅरल आहे तिथं काय असतं तुमचं ऑक्सिजन एक ऑक्सिजन सिलेंडर असतं आणि ती एक टॉर्च असते बघा ज्याच्या थ्रू कंटिन्युअस एक आर्क बाहेर पडत असते आणि ती आर्क यूज करून काय केलं तुमचं मेटल कट केलं तर सेम वर्किंग प्रिन्सिपल प्लाझ्मा आर्कचा आहे एक्सेप्ट तुमचं इथं काय फरक आहे की इथं टेम्परेचर खूप हायर असतं ओके म्हणजे ऑक्सिफ्युअल कटिंगपेक्षा आर्क कटिंगचा रेट खूप हाय असतो ओके द नेक्स्ट दी कंटिन्युअस अटॅक ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑन दी वर्क पेस विच ट्रान्सफर दी हीट एनर्जी ऑफ दी प्लाझ्मा ओके ट्रान्सफर दी हीट एनर्जी ऑफ दी प्लाझ्मा ऑन दी वर्क पीस कॉजेस दी वर्कपीस टू मेल्ट ओके कंटिन्युअस okay? ज्यावेळी आपण अटॅक करणार आहे प्लाझ्मा प्लाझ्माचा तुमच्या वर्कपीसवरती त्याचवेळी काय होणार आहे ॲज अ रिझल्ट आपल्याला काय होणार आहे जे हीट जनरेट होऊन तिथला पोर्शन मेल्ट व्हायला चालू होणार आहे नेक्स्ट बघूया ॲक्च्युली आपण सेटअप प्लाझ्माचा कसा आहे हे बघा प्लाझ्माचा सेटअप बेसिकली कंटेन्स इलेक्ट्रोड वर्कपीस टॉर्च डी सी पॉवर सप्लाय आणखी काय आहे गॅस नेट ज्याच्या थ्रू आपण काय करणार गॅस तुमच्या ह्या चेंबरमध्ये काय करणार आपण इन्सर्ट करणार ओके सेटअप ऑफ पाम सेटअप ऑफ द प्रोसेस कन्सिस्ट ऑफ प्लाझ्मा कटिंग टॉर्च ओके प्लाझ्मा कटिंग टॉर्च म्हणजे ही जो काय आपला हा इथं आहे जो कंटेनर आहे त्यालाच आपण काय म्हणतोय टॉर्च म्हणतोय सेकंड आहे टू लाइन वर्कपीस थर्ड वन गॅस सप्लाय युनिट नेक्स्ट कूलिंग सिस्टीम कूलिंग सिस्टीम आपण इथे डायग्राममध्ये दाखवलेली नाही आहे पण ती सराउंडिंगला आहे आणि फायनली पॉवर सप्लाय ओके आता आपण वन बाय वन बघूया की ॲक्च्युली सेटअपमध्ये तुमचं काम कसं चालतं ठीक आहे फर्स्ट प्लाझ्मा कटिंग टॉर्च आता प्लाझ्मा कटिंग टॉर्च जे आपण बघितलेले आहे कुठली ही ते प्लाझ्मा कटिंग टॉर्च कसे असते तर त्याचा जो इलेक्ट्रिक इलेक्ट्रोड असतो तो बेसिकली टंगस्टनचा असतो इट कॅरीज अ टंगस्टन इलेक्ट्रोड फिटेड इन अ स्मॉल चेंबर ओके ॲट दी ऑदर एंड ऑफ टॉर्च अ स्मॉल कन्वर्जिंग ओरिफिस कॉल्ड नोझल ॲट द ऑदर एंड काय आहे तुमचं इथं नोझल आहे ओके ॲट द ऑदर एंड ऑफ टॉर्च काय आहे तुमचा हा नोझलचा पोर्शन आहे ठीक आहे

इलेक्ट्रोड कशाशी कनेक्ट केलेला आहे बघा तुमच्या निगेटिव्ह टर्मिनल साठी ठीक आहे दी नोझल इज मेड ॲनोड इथं जो काही नोझल आहे हा काय आहे आपण अॅनोड म्हणून इथं काय केलेलं आहे आपण फिट केलेला आहे दी नोझल इज मेड ॲनोड बाय कनेक्टिंग दी पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द पावर सप्लाय थ्रू अ सुटेबल रजिस्टर थ्रू अ सुटेबल रजिस्टर दिस रजिस्टर लिमिट्स दी करंट थ्रू दी नोजल टू अबाउट फिफ्टी एम पेअे दि ॲनोड अँड कॅथोड आर सेपरेटेड बाय अँड इन्सुलेट इन्स्युलेटर इथं जे काय दिसते तुमचं इलेक्ट्रोड आणि सॉरी तुमचा कॅथोड अँड अॅनोड हे कशाने सेपरेट केलेलं आहे इन्सुलेटर इन्सुलेशन तिथं आपण काय काय प्लेस केलेला आहे नेक्स्ट थर्ड कंटेंट आहे गॅस सप्लाय युनिट गॅस सप्लाय युनिट आपल्याला दिसतं इथं ओके जनरली द गॅस जो यूज केलेला आहे म्हणजे यूज प्लाझ्मा आतमध्ये केला होता तो ऑर्गॉन किंवा नायट्रोजन हा असतो किंवा या दोन्हीचं मिक्सर असतं ओके द चॉईस ऑफ गॅस डिपेंड्स अपॉन दी मटेरियल टू बी कट आता इथं कुठला गॅस आतमध्ये आपण यूज करणार ते कशावर डिपेंड असतं आपल्याला कुठलं मटेरियल कट करायचं आहे त्याच्यावरती ठीक आहे नेक्स्ट आपला कंटेंट आहे कूलिंग सिस्टीम ॲक्च्युली कूलिंग सिस्टीम इथे डायग्राममध्ये दिसत नाही आहे पण कूलिंग सिस्टीम काय काम करतं प्रोविजन इज मेड फॉर सर्क्युलेटिंग दी वॉटर अराउंड दी टॉर्च सो दॅट इलेक्ट्रोड्स अँड नोझल बोथ रिमेन्स वॉटर कूल्ड ओके अँड फायनली पॉवर सप्लाय आपल्याला पावर सप्लाय युनिट इथे दिसतं ओके तरी पावर सप्लाय युनिट काय काम करतं तर डी सी पावर सप्लाय सप्लाय ऑफ फोर हंड्रेड वोल्ट और टू हंड्रेड किलो वोल्ट और अप टू वन थाऊजंड एम्पेअर इज सप्लाय टू दी नोझल ओके आता वेन सप्लाय इज ऑन अ स्ट्रॉंग स्ट्रॉंग आर्क इज स्ट्रक बिटवीन द इलेक्ट्रोड अँड दी नोझल ओके okay? ज्यावेळी आपण पॉवर सप्लाय ऑन करणार त्यावेळी इथे काय होणार आहे तो प्लस पार्क जनरेट होणार आहे कशामध्ये तुमच्या इलेक्ट्रोडच्या मध्ये आणि नोजलच्या मध्ये ओके वेन द गॅस मोलिक्युल्स कोलाइड विथ हाय विलॉसिटी इलेक्ट्रॉन्स ऑफ आर्क प्लाझ्मा इज फॉर्म आता इथं जे आर्क जनरेट झालेली आहे त्याच वेळी आपण काय करणार आहे जे गॅस आहे तो आपण काय करणार आहे इथं आतमध्ये चेंबरमध्ये घेणार आहे ओके त्यावेळी आपण काय करणार गॅस इज फोर्स्ड इन टू दी चेंबर आता ते गॅस चेंबरमध्ये आल्या आल्यानंतर काय होणार आहे गॅस मॉलिक्युल्स कोलाइड विथ हाय विलॉसिटी इलेक्ट्रॉन्स ऑफ दी आर्क अँड प्लाझ्मा इज फॉर्म ओके म्हणजे ज्यावेळी आपण पॉवर सप्लाय ऑन करणार त्यावेळी काय होणार आहे या रिजनमध्ये आपलं आर्क ता प्रोड्यूस व्हायला तयार होणार आहे स्पार्किंग काय होणार आहे तर तयार होणार आहे त्यामध्ये तिथं आर्क फॉर्म होणार आहे आणि त्याचवेळी आपण काय करणार आहे गॅस ह्या चेंबरमध्ये घेणार आहे आणि त्याच ज्यावेळी आपला गॅस आत येणार गॅस मॉलिक्युल्स कशाचे मिळणार आहे तुमच्या हाय वेलोसिटी इलेक्ट्रॉन्स ऑफ आर्क या आर्क बरोबर काय होणार आहे कोलाइड होणार आहे आणि होणार इथं आपला प्लाझ्मा फॉर्म होणार आहे ठीक आहे धीस प्लाझ्मा इज फोर्स्ड थ्रू दी नोझल आता हा इथं जो तयार झालेला प्लाझ्मा आहे कशामुळे गॅसमुळे आणि या आर्कमुळे तो काय करणार आहे आपण फोर्स्ट करणार आहे कशा थ्रू तुमच्या नोझल थ्रू वर्कपीसवरती ओके दी गॅस मोलिक्युल्स कोलाइड विथ हाय वेलोसिटी इलेक्ट्रॉन्स ऑफ द आर्क प्लाझ्मा इज फॉर्म

येणार आहे तो काय करणार आहे आपलं जे आपल्याला जो पोर्शन आपल्याला मेटल रिमूव्ह करायचं आहे त्या पोर्शनवरती फोकस करणार आणि तिथून तो आपण काय करणार मेल्ट करायला चालू करणार आणि आपला हवा हवा तो शेप देण्याचा काय करणार प्रयत्न करणार ओके तर हे ऍक्च्युली काय आहे आपला प्लाझ्मार्क मशनिंगचं सेटअप आहे ओके ठीक आहे नेक्स्ट ऍडव्हान्टेजेस बघूया प्लाझमार्क मशनिंगचे फर्स्ट आहे जो सगळ्यात इम्पॉर्टंट आहे दी रेट ऑफ कटिंग इज व्हेरी हाय प्लाझ्मा मशनिंगचा कसा आहे रेट प्ला त्याच्यामध्ये हायर टेम्परेचर असल्यामुळं आणि आपण नोझल थ्रू तो फोर्स करत असल्यामुळं कसा आहे रेट ऑफ कटिंग इज हाय आहे सेकंड आहे इट इज यूज टू कट एनी मटेरियल इन रिस्पेक्ट ऑफ इट्स हार्डनेस्ट ओके प्लाझ्मा मशनिंग आपण कुठल्याही मेटलला यूज करू शकतो त्याच्या म्हणजे हार्डनेस त्याचा कितीही असला तरी आपण तो इफेक्टिव्हली काय तिथं कट करू शकतो नेक्स्ट आहे इट कॅन कट कार्बन स्टील अप टू टेन टाइम्स फास्टर दॅन ऑक्सिफ्युअल कटिंग जसं मी आधीच सांगितलं की ऑक्सिफ्युअल कटिंग ह्याला पॅरल आहे पण त्याच्यापेक्षा पण याचा रेट ऑफ कटिंग कशा एकदम हायर आहे म्हणजे कार्बन स्टील जर कट करायचं झालं तर ते टेन टाइम्स फास्टर कट करेल दॅन ऑक्सिफ्युअल कटिंग ओके देन डिसआडव्हानेजेस प्लाझमार्क मशनिंगचे काय काय बघा आता इतर थोडेसे डिसआडव्हानेज आपल्याला जास्त आहेत प्लाझ्मार माशनिंगचे ते जितकं इफेक्टिवली त्याचं कटिंग आहे तितकंच त्याचे डिसॲडव्हांटेज देखील आहेत फर्स्ट आहे प्रोटेक्शन ऑफ नॉईज इज नेसेसरी ओके तिथं नॉईजचं प्रोटेक्शन आपल्याला खूप घेणं गरजेचं असतं कारण तिथं थोडंसं नॉईज जनरेट होतो सेकंड आहे हीट अफेक्टेड झोन इज मोर तिथं ऑब्वियसली तिथं टेम्परेचर हायर असल्यामुळं त्याचा हीट अफेक्टेड झोन जो आहे तो खूप काय जास्त आहे तसंच इक्विपमेंटची कॉस्ट देखील खूप आहे हाय इनिशियल कॉस्ट ऑफ इक्विपमेंट ओके सेटअप पूर्ण सगळा आपला कसा आहे तो भरपूर इलेमेंट आणि पॉवर जास्त लागत असल्यामुळे कसं आहे त्याची इनिशियल कॉस्ट इक्विपमेंटची खूप जास्त आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट सेफ्टी प्रिकॉशन्स आर नेसेसरी इथं सेफ्टी प्रिकॉशन्स घेणं खूप गरजेचं आहे फॉर द ऑपरेटर ॲज वेल ॲज दोज इन निअर बाय एरिया ओके फायनली ॲप्लिकेशन्स फायनली ॲप्लिकेशन्स बघा प्लाझमार्क मशीनशी काय आहे okay, फर्स्ट आहे फॉर स्टॉक कटिंग शेप कटिंग अँड पेयरसिंग ओके आपल्याला स्टॉक जिथं मोठ्या प्रमाणात कटिंग असतं किंवा शेप एखादा आपल्याला प्रोफाईल कट करायचा असतो किंवा पेअर्सिंग असेल होल्स तिथं क्रिएट करायचे असेल त्या ठिकाणी प्लाझ्मार्क मशीनिंग यूज केलं जातं सेकंड आहे इन मॅन्युफॅक्चर ऑफ ॲटोमॅटिव्ह अँड रेल रोड कॉम्पोनंट्स जे ॲटोमॉल uh, सेक्टरमध्ये असेल किंवा रेल रोडचे कंपाऊंड असतील ते सुद्धा इफेक्टिव्हली काय केलं जातं मशीन केले जातात बाय युझिंग प्लाझ्मार्क नेक्स्ट आहे इट okay? कॅन like, uh, कट हॉट एक्स्ट्रुजन टू डिझायर्ड लेंथ ओके जे एक्स्ट्रुडेड प्रोडक्ट असतात लाईक आपले रॉड्स असतील चॅनल्स असतील ते डिझायर्ड लेंथला कट करण्याचं काम देखील काय करतं आर्क मशीन यूज करून केलं जातं ओके अँड फायनली फॉर रिमूवल ऑफ गेट्स अँड रायझर फ्रॉम कास्टिंग इन फॉन्ड्री आता गेट्स अँड रायझर हे आपण मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये बघितलं होतं कास्टिंगमध्ये की जे आपली गेटिंग सिस्टीम असते त्याच्यामध्ये र गेट्स देखील असतात आणि रायझर्स देखील असतात हे आपला गेटिंग सिस्टीमचा पार्ट आहे आणि कास्टिंगमधून हे ज्यावेळी रिमूव्ह करायचं असतं ते हे प्लाझ्मार्क मशनिंगवरती देखील इफेक्टिवली केलं जातं म्हणजे तिथं रेट मेटल कटिंगचा हायर असल्यामुळे कसं होतं आपल्याला ते तिथं आपलं प्रोडक्शन हे जास्त मिळू शकतं कमी वेळेमध्ये ओके So this is all about plasma arc machining. Okay. Thank you.